एवढी दुर्दशा केली, आज 450 कोटी तर पडले हो त्या कारखान्यावर. तुम्हाला माहिती आहे का त्यांनी जामीन किंवा एक मागच्या 15 दिवसापूर्वी जामीन झालेत सगळ्या डायरेक्टर बोर्डाला. 4-4 जामीन द्यावं लागले कोर्टामध्ये एकेकाला, तेव्हा ते जामीनवर सुटले. एका ट्रॅक्टरवर 5 बँकांची कर्ज काढायची असतात का? एका ट्रॅक्टरवर आणि हमीपत्र दिलं या प्रत्येक बँकेला की तुम्ही सोडून कुठल्याही बँकेचं अशा प्रकारचं कर्ज घेतलेलं नाही अशी हमीपत्र दिली आहेत. माझ्याकडे सगळी कागद आहेत, सगळी 700 ट्रॅक्टरवर कर्ज काढली तशी, आणि ते 125 कोटी रुपये कारखान्याने वापरले. आणि तो काय कबूल करतो, मी 5 बँकाची नाही पण 2 बँकाची एका ट्रॅक्टरवर कर्ज काढल्यात, पण माझ्याकडे सगळी आकडेवारी आहे रमेश थोरात, कुठल्या कुठल्या बँकेची कर्ज आहे, किती कर्ज आहे, कोणाच्या नावावर किती, म्हणजे माझ्या नावावर कुठल्या बँकेचं किती किती कर्ज आहे, हे सगळं आहे माझ्या डिटेल आहे गाडी सगळं अपडेट ठेवलं आहे मी सगळं. फरार अहो, सगळी सत्तेचा दुरुपयोग चाललाय. जर सत्ता नसती तर यांना आताच बसावं लागलं असतं, ते गुट्टीवारला टाकलाय बघा आतमध्ये, रत्नाकर गुट्टीवार टाकला ना, हे फीस बसवून अशीच बरे पैसे काढलेत ना, हे चेक सव्यारे घेतले त्यांच्या शेतकऱ्यांच्या आणि ते डायरेक्ट कारखान्याकडे जमा केले पैसे आणि ते वापरले. आता त्याचं 125 कोटीचं 160 कोटी झालं, माझं 135 कोटीचा NPA झालाय माझा भीमा पाटणचा माझ्या बँकेचा, त्याच्यामुळे मी रिव्हर्स नफ्यात आलो आहे. ते 135 कोटी माझी वसूल झाली असते तर मी कुठल्या कुठे गेलो असतो.